नमस्कार मित्रांनो, मी तर मेगावकर मालो नातलो गावकर यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्च आणि सकाळी सकाळी स्वागत करते. मित्रांनो, आज त्या कासावरची महापूजा आता थोड्या वेळासाठी स्पीकर बंद केले या आणि रात्रीचे कपडे आता कपडे चेंज करते आणि बरोबर त्यातलं आहे आणि नंतर बघूया काय काय जे रात्री तुम्ही पागवनमध्ये तुम्ही बघितलंच असतालास की कसं काय काम चालू होतं आणि आता ती प्रोसिजर पूर्ण झाली असतली. तुमकां आतां मित्रांनो सगळ्यां टोटली सांगतलें. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप मजा येते त्या आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता कारंजीचा पूर्ण काम झालेलं आहे आणि वाणी नीट टाकलेली आहे आणि आता थोड्या वेळात ते नीळ मिक्स होईल. तर नितेश इकडे नीळ मिक्स करता आणि नीळ मिक्स होता. तर मित्रांनो कारण जे बघ तुमकां रात्रीच मजा येतली लायटिंगवर, मी रात्रीचं टेक घेते. तर मकर वाजूची प्रोसिजर इकडे चालू आहे. तर मित्रांनो एका तुम्ही ओळखत असता राजू म्हणजे माझा मित्र बाळागावकर आणि चॅनलचो दुसरं मालक म्हटलं तरी चालतं असं काय नाही की त्यांच्या बागालाही सपोर्ट आहे, फुल सपोर्ट. आणि आजच्या आमच्या जयच्या आठ इलो पूजा आठ इलो होतो बहुतेक मंडळी इली आली आणि येऊची हा एक तर मला खंडकार का करते म्हणतो व्हिडिओ कधी करतो म्हटलं आज चार्जिंग जरा कमी आहे, चार्जिंग लावून ठेवलं आहे. तर आता वळत वरत जाता घराकडे होता. आता आवडतं त्यांचं पूजेची तयारी करतो मकर वगैरे बांधता तिथे व्हिडिओ तुमचा बाहेर दाखवतो आहे. मित्रांनो चला तुम्ही बघू शकतास फाउंटनसाठी ग्रेनेड साईडने ग्रेनेड बांधतात ग्रेनेड आणि हो ऑक्सो इलो आजच मुंबईत नाही इलो ऑक्सो यो रोशन शिद्वाबलो बाबलो परत हरेश काका बहुतेक जण आहेत काम करतात साईडने ग्रेनेड बांधतले आणि चिरे उचलतले बाजूक ठेवतले. सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या पूजेच्या निमित्तानं गोपी लोक या ठिकाणी आम्हाला भेट देतात. पण आज एक आगळा वेगळा सत्कार या ठिकाणी करण्याचं आम्ही सर्वांनी योजलेलं आहे. ते म्हणजे एवढा मोठा 2 वर्षाचा कोरोना काळ आणि या कोरोना काळात खूप लोकांचे जीव गेले, खूप पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये हाहाकार माजलेला होता.
काही पेशंटना तर जागा सुद्धा मिळत नव्हत्या. डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिला रिपोर्ट करा, नंतर पुढची प्रतिक्रिया. मग अशा काळात सुद्धा आमच्या आजूबाजूच्या 5-6 गावांमध्ये आम्हाला सर्व पेशंटना खरोखरच एक मदत म्हणून आणि एक त्यांच्याकडून घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे कोणताही एकही पेशंट माझ्या माहितीनुसार त्याच्यावरती उपचार न करता पुढे गेलेला नाही असे आमचे डॉक्टर बागवे या ठिकाणी आम्ही त्यांना बोलवलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी या ठिकाणी झाल्या पाहिजे. खरोखरच एक अभिमानाची गोष्ट की बागवे डॉक्टर साहेबांनी बागवे डॉक्टर सारखे आम्हाला डॉक्टर या ठिकाणी मिळाले. नाहीतर डायरेक्ट एखादा ताप आला, जरा कुठे सर्दी झाली, चला पहिला रिपोर्ट करा असं कोणत्याही प्रकारचं आम्हाला या ठिकाणी भासू दिलं नाही. गेलेल्या पेशंटवरती पहिला उपचार आणि नंतर मग पुढची प्रतिक्रिया अशा पद्धतीचं त्यांचं काम. या कामासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या द्या. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्ही त्यांचं या ठिकाणी एक कोविड योद्धा म्हणून जर कोणत्याही कोरोनाला न घाबरता सर्व लोकांवर उपचार करणारे आमचे डॉक्टर बागवे आणि त्यांना एक आम्ही फुलाची पाकळी प्रोत्साहन म्हणून, बाकी आम्ही काही कोणाला त्यांची मदत करू शकलो नाही. पण आणि या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे आणि आमचे गावकर यांच्या हस्ते आणि आमचे सर्वच वरिष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत, काही तरुण पिढी या ठिकाणी आहे. या सर्वांना मी विनंती करतो की डॉक्टर बागवे यांना शार आणि श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी खरोखर मोठ्या टाळांच्या गजरात या ठिकाणी त्यांचा स्वागत सत्कार करा. खरोखरच एक मोठी कामगिरी त्वरित काय होऊन जाऊ, एक मोठी कामगिरी या ठिकाणी डॉक्टर बागवे यांनी केलेली आहे. धन्यवाद बागवे साहेब. असेच या ठिकाणी आमच्यावरती उपचार करून तुम्ही मोठं मोलाचं आणि पुण्याचं काम या ठिकाणी करता. करता असवणीवाणी करता. शिरवण्यामध्ये आम्ही जागा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. तेव्हा जास्त नाही पण एक तास तरी निदान आमच्यासाठी शिरवण्यामध्ये एक रिसिट तुमची असावी असं सर्वांच्या मताने मी या ठिकाणी बोलतोय. यावरती विचार करून नंतर आम्हाला कळवा. धन्यवाद. अपेक्षा करत नाही पण तुम्ही लोकांनी खूप माझ्यावरच्या प्रेमाबाई तुम्हाला सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार दिले. धन्यवाद बागवे साहेब. यापुढे सुद्धा अशीच अपेक्षा आमची राहील अशी मी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. पूजेला येणाऱ्या सर्व भाविकांना महाभोजनाची महाप्रसादाची सोय केलेली आहे. तरी आमचे मंडळी आधीचे होता बाबू आता संदीप आता उमेश महेश आणि वगैरे श्यामाका पण भाविका भात वाढता. जसा की तुमका सांगितलेलं आहे रात्रीचा फाउंटन बुक मजा येतली तर मित्रांनो बघू शकता तुम्ही स्क्रीनवर किती चा भारी वाटतं फाउंटन बुक. आमचे उद्योजक आणि राष्ट्रीय नेते दत्ताजी सामंत साहेबांचा इथे आगमन झालेलं आहे. तरी आम्ही पिंपळी मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक स्वागत करतो. त्यांच्यावर आलेले सर्व त्यांचे कार्यकर्त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. नेताजी सामंत साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो. जोरदार काळ्यांच्या स्वागत झालं पाहिजे.
सहकार्य रवींद्र गावकर साहेबांना मी आमंत्रित करतो की त्यांना 600 रुपये देऊन सत्कार करायचा आहे. तसेच माझे त्यांच्या मुख्य अध्यक्ष आमचे सुरेशजी गावकर यांनी या ठिकाणी स्टेज करायचं. या ठिकाणी उपदेशक सुशांतजी सुशांत गाडीगावकर या ठिकाणी आलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो त्यांच्या मुख्य अध्यक्ष आमचे सुरेशजी गावकर शाह आणि श्रीपाद त्यांनाही या ठिकाणी द्यायचं आहे. खरोखर जोरदार टाळ्यांच्या करता त्याच्यामुळे स्वागत त्यांनी झालं पाहिजे. तसेच दत्ताजी सावंत साहेब यांचे क्रिशरचे मॅनेजर अजित गावकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो आमचे ज्येष्ठ बाळा डॉक्टर साहेबांना. धन्यवाद उपस्थित राहिल्याबद्दल. आम्हाला या ठिकाणी दोन शब्द सामान साहेबांकडून ऐकायला आवडतील. धन्यवाद. पिंपळवाडी ग्रामस्थ मंडळ वतीने आज या वाडीमध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि या निमित्ताने आम्ही सर्वांनी श्री सत्यनारायणचं दर्शन घेतल्यानंतर आमचं या मंडळाने स्वागत केलंय. मी जास्त काय बोलत नाही की श्री सत्यनारायण देवाला मी प्रार्थना करीन की त्या सर्व भाविकांना भक्तांना या पिंपळवाडी येथील शेवड्या गावातील सर्व ग्रामस्थ असतील किंवा सत्यनारायणचे भक्त असतील त्यांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा श्री सत्यनारायण पूर्ण कराव्यात. तसंच आदिनारायणाला सुद्धा मी हीच प्रार्थना करतो की त्यांनी सुद्धा यांची आशा आकांक्षा इच्छा पूर्ण कराव्यात, त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं आणि असा एक कार्यक्रम याही पेक्षा मोठ्या उत्साहात त्यांनी याही पुढे या भक्तजनांकडून आपले करून घ्यावेत एवढी सदिच्छा व्यक्त करून आमचा सत्कार केल्याबद्दल सर्व मंडळाचे आभार व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.
नापलो या ठिकाणी त्यांचा स्वागत या ठिकाणी झालेला आहे. खरोखर धन्यवाद साहेब या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपले शतश आभारी आहोत. धन्यवाद. यांच्या स्मरणार्थ एक लंगर या ठिकाणी तुमचं ऐकण्याची आमची इच्छा आहे मंडळाला तुमच्या आवाजातून आणि हीच आमची परिपूर्ण करालच अशी आशा बाळगतोय आणि या ठिकाणी तुम्ही संपत उभवतोय आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद. ब्रह्मचारी माझ्या मार्गात आले नाही सारे लग्नाशिवाय गुरु काय सारे नाही
कुणीतरी असं माझ्या असायचं असं किंवा माझा आता असं झालंय आजीतून उठलो नाही फुपाट्यात हो किती तुम्ही सांगितलं ना तरी लग्न मात्र मी तुमच्याशीच करणार अरे असं शेंडीवाला जर नवरा मला मिळत असेल तेव्हा नारायण माझ्यासाठी भाग्यवान मीच आहे आणि म्हणून पाहते मी तुमच्या सौंदर्य अगं नाही हे काय काय म्हणून अहो फक्त तुमची माहिती मला हवी तुमची जर मर्जी असेल तर तुषारची मर्जी नाही लोकराजा मंत्री तुम्हाला निर्गत गंधर्व स्वर्ग लोक
मित्रांनो, असा होता पूजेचा व्हिडिओ। त्याकडनं खूप खूप मजा आली आणि व्हिडिओ खूप मोठा माझा माहिती आहे मित्रांनो। नाटक तर चांगला होतं म्हणून जास्त नाटकचे व्हिडिओ टाकलं आणि नाटक तर मेनच कार्यक्रम होतो आणि बाकीच्यांचे सत्कार सर्व मान्यवरांचे। आणि तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।